येवला तालुक्यातील राजकीय दृष्ट्या बहुचर्चित असलेली सायगाव येथील ग्राम पंचायत सरपंच पदी सौ अनिता गणपत खेरनार उप सरपंच पदी गणेश सुखदेव माळी यांची निवड करण्यात आली। नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत 11 जागांवर प्रगती पॅनलला 8 जागांवर विजय मिळवला आला, तर सर्वसामान्यांच्या तिसऱ्या आघाडीला केवळ 2 जागा मिळाल्या होत्या व 1 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता। सोमवार दिनांक 15 रोजी सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली असून सदर निवड प्रक्रियेत तिसऱ्या आघाडीच्या पॅनलकडून गुप्त मतदान पद्धत अवलंबल्याचा हट्टस धरण्यात आला। यावेळी सरपंच पदी प्रगती पॅनलच्या उमेदवार अनिता गणपत खेरनार तर तिसऱ्या आघाडीच्या वतीने अरविंद उशीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर उपसरपंच पदासाठी तिसऱ्या आघाडीच्या वतीने बाऊसाहेब अहिरे तर प्रगती पॅनलच्या वतीने गणेश माळी यांनी अर्ज दाखल केले होते। सदर प्रक्रियेत प्रगती पॅनलच्या अनिता खेरनार व गणेश माळी यांना प्रत्येकी 11 पैकी 8 मते मिळाल्याने सौ अनिता गणपत खेरनार यांना सरपंच तर गणेश सुखदेव माळी यांना उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले। प्रशासकीय अधिकारी म्हणून विलास पाटील हे होते। सभेत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संदीप पुंड, रंजना पठारी, रूपाली उशीर, शालन कुळधर, गणेश माळी, दीपक खेरनार, रेखा जानराव, अरविंद उशीर, भाऊसाहेब अहिरे, योगिता निगुट उपस्थित होते। तसेच प्रगती पॅनलचे नेते गणपत खेरनार, ॲडव्होकेट सुभाष बालेराव, अनिल देशमुख, शांताराम देवडे, किरण बालेराव, अशोक कुळधर, तसेच विजय खेरनार, शरद लोहकरी, तसेच योगेश दारुंटे, तसेच मयूर खेरनार, पोपटराव बालेराव, संदीप उशीर, संभाजी उशीर, कैलास पूर्ण, अरुण अव्वाड, बाळू साबळे, विक्रम देशमुख, देविदास जानराव आदी उपस्थित होते। तसेच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल किरण पवार, मुंडे जाधव यावेळी आदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।